नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धाज वर्डमध्ये. आज आपण पाहणार आहोत हरतालिका तीजचे महत्त्व आणि उपवासाच्या दिवशी पाळण्याचे नियम कोणते आहेत ते टिप्स. त्याआधी आपण जाणून घेऊयात हरतालिका सण हा का साजरी केला जातो, त्याचे महत्त्व काय. तर हरतालिका तीज हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या प्रेमाचा आणि मिलनाचा पवित्र सण आहे. हरतालिका या नावाचा अर्थ पार्वतीच्या सखीने तिला तिच्या पित्याच्या घरी हिमालय राजमध्ये नेले, कारण पार्वतीची इच्छा होती की तिला भगवान शिवचा पती म्हणून मिळावे. देवी पार्वतीने कठोर तपस्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याशी विवाह केला होता. हरतालिका तीजचा उपवास हा भगवान शिव आणि पार्वती यांच्या उपासनेला समर्पित आहे. विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी हा उपवास करावा. तर अविवाहित महिलेंनी चांगल्या पतीसाठी हा उपवास करावा, जेणेकरून त्यांना चांगला पती मिळेल. तर उपवासाच्या दिवशी काय करावे. पहिली टीप आहे सकाळी लवकर उठून स्नान करणे. उपवासाच्या दिवशी पवित्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करावे. दुसरी टीप आहे मातीच्या मूर्तीची पूजा. हरतालिका तीजच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मातीच्या मूर्ती घरात आणून त्याची पूजा करावी. मूर्तीला फुले, धूप, दिवे, नैवेद्य अर्पण करावेत. तिसरी टीप व्रत कथा ऐकणे आणि सांगणे. उपवासाच्या दिवशी हरतालिका तीज व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी. ही कथा भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या प्रेमाची आणि त्यांच्या मिलनाची कथा सांगते. तसेच घरातील इतर सदस्यांनाही कथा सांगावी, ज्यामुळे नवीन पिढीला परंपरेची माहिती मिळते. चौथी टीप आहे निर्जल उपवास. हा उपवास निर्जल पाळला जातो. उपवासाच्या आदल्या दिवशी भरपूर पाणी प्या आणि हलके अन्न खा, जेणेकरून शरीराला त्रास होणार नाही. पाचवी टीप पारंपरिक वेशभूषा. सणाच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या, साड्या, दागिने परिधान करणे शुभ मानले जाते. हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक आहे. सहावी टीप गोड पदार्थाचा नैवेद्य. देवी पार्वतीला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थ तयार करावे, जसे की लाडू, पुरणपोळी, मोदक, फळे. सातवी टीप भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या ध्यानधारणेत मग्न राहावे. त्यांचे भजन, भक्तिगीत आणि मंत्र जप करावा. आठवी टीप काही ठिकाणी हरतालिका तीजच्या दिवशी रात्रभर जागरण करण्याची प्रथा आहे. भक्तिगीत, भजन आणि कथा सांगून भक्तमय वातावरण निर्माण करावे. नववी टीप घर आणि पूजास्थळ स्वच्छ ठेवावे. पूजेच्या वेळी पवित्र वस्त्र परिधान करावीत आणि पवित्रता राखावी. दहावी टीप या दिवशी काही ठिकाणी पर्यावरण रक्षासाठी वृक्षारोपण करण्याची प्रथा आहे. अकरावी टीप उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद विवादापासून दूर राहावे, गोड बोलावे आणि शांतता पाळावी. बारावी टीप व्रताच्या पूर्व संध्येची तयारी. उपवासाच्या आदल्या दिवशी आवश्यक पूजा सामग्री जसे की फुले, फळे, धूप आणि नैवेद्य याची तयारी करून ठेवावी. तेरावी टीप आहे नवविवाहित महिलांनी सासरच्या घरी हा सण साजरा करावा. त्यांना देवी पार्वतीसारखे सौभाग्य लाभावे अशी प्रार्थना करावी. चौदावी टीप आहे
ओम नमः शिवाय किंवा ओम पार्वती पते नमः हे मंत्र जप उपवासाच्या दिवशी शुभ मानले जाते. 15वी टीप, उपवास संपल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. कुटुंब आणि मित्रांसोबत प्रसादाचा आनंद घ्या. 16वी टीप, कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना सणाच्या शुभेच्छा द्या आणि आशीर्वाद घ्या. 17वी टीप, हरतालिका तीजच्या दिवशी पारंपरिक मेहंदी लावणे शुभ मानले जाते. 18वी टीप, या दिवशी गरजू आणि गरिबांना अन्नदान करणे पुण्याचे मानले जाते. हरतालिका सण भक्ती भावनेने आणि परंपरेप्रमाणे साजरा करण्यात या टीप तुम्हाला मदत करते. महिलांनी हरतालिका तीजच्या दिवशी श्रद्धा भक्ती आणि उत्साहाने या उपवासाचे पालन करावे, जेणेकरून त्यांना देवी पार्वती आणि भगवान शिवचा आशीर्वाद मिळेल. तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.